गेल्या 15 दिवसात धुळे शहरात साथीच्या आजारांसह डेंग्यू मलेरिया आणि थैमान घातले असून शहरातील खासगी रुग्णालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय यात शेकडो मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत. संपूर्ण शहरात डेंग्यूने थैमान घातले असून गेल्या आठवडाभरात खासगी रुग्णालयात 3-4 रुग्ण दगावलेत. शहरातील देवपूर, चितोड रोड, मोगलाई, आझादनगर तसेच 11 गावातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकीकडे डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. डेंग्यूला आळा घालण्यात महापालिकेचे आरोग्य प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रेताचे सरण रचून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलंय. धुळे शहरात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असून ऑक्टोबरमध्ये 12 दिवसात डेंग्यूचे 10 रुग्ण आढळले, तर गेल्या 9 महिन्यात तब्बल 582 संशयित रुग्ण आढळून आले असून सध्या डेंग्यूचे 36 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 16,000 घरांचे सर्वेक्षण डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर केला असल्याचा दावा मनपाकडून एकीकडे केला जात असला तरी दुसरीकडे फक्त ऑक्टोबरच्या 15 दिवसात 154 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एकीकडे डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचा दावा महापालिकेने केलाय. धुळे शहरात वाढत्या डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या अकार्यक्षमतेविरोधात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच प्रेताचे सरण रचून निषेध व्यक्त करण्यात आलाय. शिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. महानगरपालिकेमध्ये गेल्या 4.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची अभेद्य अशा प्रकारची सत्ता आहे. धुळ्याचं धूर निर्मूलन करणार, गटारी बांधणार, स्वच्छ पाणी देणार, धुळ्यातले रस्ते सुंदर करणार, उद्यानं चांगली करणार अशी सगळी आश्वासनं यांची फोल ठरलेली आहे. या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा एक तरुण कार्यकर्ता, धुळ्यातलं दानशूर व्यक्तिमत्व, त्यांना धर्मवीर नावाची पदवी लोकांनी दिली होती, त्यांचा परवा डेंग्यूने मृत्यू झालेला आहे. या शहरामध्ये बॉक्स गटारी सारख्या गटारी बांधून धुळे शहरामध्ये दूषित आणि स्वच्छ पाणी त्या गटारीत साचून राहत आहे आणि प्रचंड मलेरियाची आणि डेंग्यूची साथ या शहरात पसरलेली आहे. नागरिकांवर टॅक्स रूपाने जसा बोजा आहे तसं प्रत्येक घरामध्ये सामान्य माणूस असेल, लहान मुलगा असेल, विद्यार्थी असतील, त्यांना रोज दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं आणि डेंग्यूच्या साथीशी मलेरियाच्या साथीशी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. परवाला गौरव जगताप नावाच्या तरुणाचा जो मृत्यू झाला तो भारतीय जनता पार्टीचा अत्यंत सक्रिय कार्यकर्ता होता. तरी देखील या भाजप प्रशासनाला लाज वाटली नाही आणि एका दिसपाप चांगल्या व्यायामपटू तरुणाचा डेंग्यूमुळे नाशिकच्या ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. या शहरामध्ये साथीचे आजार पसरण्यासाठी महानगरपालिका जबाबदार आहे आणि म्हणून आज या महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत असताना टीडी रचून या ठिकाणी सरपंच रचून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर या सगळ्या अकार्यक्षम यंत्रणेचा आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.